लॉग इन करा तक डॉट इनवर अफगाणिस्तान आता ताब्यात तालिबान पण तिकडच्या नागरिकांना या अगोदर सारखी म्हणजे वीस वर्षापूर्वी जशी दिली जायची तशी अमानवी वागणूक दिली जाणार नाही असं तालिबानने पत्रकार परिषद घेऊन घोषित केलंय पण तरीसुद्धा नागरिकांचं असं म्हणणं ना आहे की या अगोदरचा अनुभव पाहता आता आम्ही तालिबानवर विश्वास ठेवू शकत नाही तालिबानांबाबत नागरिकांच्या मनात एकच भीती आहे पण जर का आपण अफगाणिस्तानचा इतिहास पाहिला तर नागरिकांच्या मनातली भीती ती काय आत्ताची नाही या अगोदरच्या चार शतकांच्या इतिहासात सुद्धा ही अशीच भीती नागरिकांच्या मनात होती आणि तो इतिहाससुद्धा रक्तरंजितच होता या निमित्ताने अफगाणिस्तानचा हाच इतिहास जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय मुंबईतक अफगाणिस्तानचा गेल्या चार दशकांचा इतिहास पाहिला तर सोव्हिएत संघ अमेरिका आणि ब्रिटनलाही इथून पराभूत होऊन परतावं लागले दुसऱ्या महायुद्धापर्यंत ब्रिटनचा दबदबा सगळ्या जगावर होता मात्र याच काळात ब्रिटन एकदा नाही तर तीनदा अफगाणिस्तानात पराभूत झाले खर तर एप्रिल अठराशे एकोणचाळीस पर्यंत ब्रिटनने अफगाणिस्तानात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं दोस्त मोहम्मद खान त्यावेळेचा अफगाणिस्तानचा शासक तिथून पळून गेला आणि ब्रिटनने काबुलच्या गादीवर शहाशुजाला बसवलं शहा शुजा हा आधुनिक अफगाणिस्तानचे संस्थापक अहमद शाह दुर्रानी यांचा नातू होता अफगाणिस्तानात तेव्हा टोळ्या आणि काफिल्यांमध्ये वाटला गेला होता त्यांचं साम्राज्य जरा जास्त होतं पण हे अहमद शहा दुर्रानीचं राज्य आणि ब्रिटनचा हस्तक्षेप या टोळ्यांना पटेनासा झाला होता त्यामुळे अठराशे एक्केचाळीसमध्ये मध्ये त्यांनी ब्रिटिश आर्मीवर हल्ले केले ब्रिटनने बरेच प्रयत्न केले या टोळ्यांमध्ये फूट पडण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण ब्रिटनला या गोष्टी राखता आल्या नाहीत त्यानंतर अखेर ब्रिटनने तिथून बाहेर पडण्यासाठी अफगाणिस्तानसोबत तडजोड स्वीकारली पण तरी अफगाणी काबिल्यांनी अफगाणिस्तानातल्या ब्रिटनच्या पॉलिटिकल एजंटला क्रूर पद्धतीनं मारलं त्यानंतर सहा जानेवारी अठराशे बेचाळीसला साडेसोळा हजारांचा ब्रिटनचा काफिला काबूलहून कूच करत निघाला वाटेत अफगाणी टोळ्या होत्या ज्यांनी सगळ्यांना गाठलं आणि अफगाणिस्तानमध्ये रक्ताचे पाट वाहिले साडेसोळा हजार सैन्यांपैकी काही शे लोकच वाचू शकले त्यानंतर सत्तापालट झाली आणि अठराशे पंचेचाळीसमध्ये दोस्त मोहम्मद खान पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या गादीवर बसला आणि तो एक काही एकटा आला नाही तर त्याच्यानंतर काही दशकांनी ब्रिटनही अफगाणिस्तानमध्ये पुन्हा परतलं अठराशे अठ्याहत्तर मध्ये काबुल अफगाणिस्तानमध्ये राज्य होतं दोस्त मोहम्मद खानचा मुलगा शिर अली खानचं अठराशे अठ्याहत्तर पर्यंत ब्रिटनच्या साम्राज्याचं स्वरूपही बदललं होतं आधी ब्रिटन ईस्ट इंडिया कंपनीद्वारे राज्य करत होतं अफगाणिस्तानला त्यांनी सांगितलं की आमचं सरकार मान्य करा पण शिरनं ना ते नाकारलं शिरने रशियाच्या दूताला दरबारात स्थान दिलं पण ब्रिटनला सीमेवरून परत पाठवलं अफगाणिस्तानच्या या धोरणामुळे ब्रिटन नाराज झाला नाराज व्हॉइसरॉय लॉर्ड लिटन यांनी अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचं फरमान जारी केलं जेव्हा हल्ला झाला तेव्हा शिर अली अफगाणिस्तान सोडून पळून गेला ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि शिर अलीच्या मुलाच्या हाती सत्ता सोपवली मात्र या घडामोडी घडल्यानंतर काही दिवसांमध्येच ब्रिटिश राजदूताची हत्या झाली ब्रिटनने याचा बदला घेण्यासाठी पुन्हा एकदा हल्ला केला यावेळी पूर्ण ताकदीनं आलेला ब्रिटन लढाई जिंकला त्यानंतर शिर अलीचा पुतण्या अब्द अल रहमान याला अफगाणिस्तानची गादी बहाल केली गेली हे सगळं पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळात घडलं हे सगळं सुरू असताना जनतेच्या मनात मात्र रोष होता नंतरच्या काळात अफगाणी जनतेला आपलं राज्य आणण्यात यशही आलं अफगाणी लोकांनी आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्यावेळी ब्रिटन पहिल्या महायुद्धामध्ये व्यस्त असल्याने अफगाणिस्तानच्या या घोषणेसाठी ते काहीच करू शकले नाहीत अशात ऑगस्ट एकोणीसशे एकोणीस साली रावळपिंडीमध्ये एक करार करण्यात आला ब्रिटनने अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली अफगाणिस्तानने स्वतंत्र होताच सोव्हिएत संघाबरोबरही एक करार केला ज्यानुसार सोव्हिएत संघाला मान्यता देणारा अफगाणिस्तान हा पहिला देश होता ही मैत्री तिथे रुजली आणि पुढे फैली सुद्धा एकोणीसशे तेहतीस साली जहीर शहा हे अफगाणिस्तानचे राजा झाले त्यानंतर चाळीस वर्षांनी त्यांचा पुतणा मोहम्मद दाऊद खानने राजेशाही व्यवस्था हटवली आणि तो अफगाणिस्तानचा पहिला राष्ट्रपती झाला अमेरिका आणि सोवियत संघ या दोघांनाही सोबत घेऊन चालावं असा त्याचा मानस होता अफगाण कम्युनिस्ट पार्टीला दाऊद खानचं हे धोरण पटलेलं नव्हतं त्यामुळे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्याची हत्या करण्यात आली नूर मोहम्मद तराकी हा त्यानंतर अफगाणिस्तानचा नवा शासक बनला त्याने अफगाणिस्तानात सामंत व्यवस्था होती ती संपवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे लोक नाराज झाले तराकीने एक आणखी निर्णय घेतला तो होता मुलींच्या शिक्षणाचा त्याच्या या निर्णयामुळे सुद्धा अनेक गट नाराज झाले तराकीने हा विरोध शांततेच्या मार्गाने सोडवण्याऐवजी दडपशाहीचं धोरण अवलंबलं त्याने वृत्तपत्र मीडिया सगळं काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला 15 मार्च एकोणीसशे एकोणऐंशी ला हेरात मध्ये अफगाण सेनेच्या एका गटाने सरकार विरोधात बंड पुकारलं यामध्ये तीस हजार लोक मरण पावले अशात यांनी सोव्हिएत संघाचे पंतप्रधान अलेक्सी यांना फोन केला आणि सैन्य पाठवण्यास सांगितलं मात्र सोव्हिएत संघाच्या दृष्टीने ते योग्य नसल्याने कडून नकार देण्यात आला तेव्हा सोव्हिएतचे सैनिक अफगाण सेनेच्या गणवेशात आणण्याचं ठरलं त्यानंतर एक बटालियन तयार करण्यात आली ज्यामध्ये खास करून ताझिक उझबेक आणि तुर्की लोक होते ज्यांचा चेहरा अफगाणी लोकांशी मिळताच होता होता या बटालियनला नंतर मुस्लिम बटालियन असंही नाव देण्यात आलं संघाचं सैन्य अफगाणिस्तानच्या सांगण्यावरून तिथे दाखल झालं त्यावेळी अमेरिकेने आपल्या प्रतिस्पर्ध्याला पाहिलं अशात मुजाहिदींनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली त्यामुळे अफगाणिस्तानचं वातावरण तापलं अफगाणिस्तानमध्ये कोल्ड वॉरही सुरू झालं आणि सरकारमध्ये फूट पडू लागली ऑक्टोबर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये हफीजुल्ला यांनी तराकींची हत्या करवली आणि ते अफगाणिस्तानचे सर्वेसर्वा झाले या बदलामुळे सोव्हिएत संघ त्रासला या सगळ्यानंतर एक लाख सोव्हिएत संघाचे सैनिक अफगाणिस्तानमध्ये दाखल झाले ही सुरुवात होती दहा वर्ष झालेल्या सोव्हिएत अफगाण युद्धाची यापुढे काय घडलं ते सगळ्या जनतेला ठाऊक आहे आजपर्यंत अफगाणिस्तान त्यामुळे थुमसतोच आहे त्यामुळे हे धुमसणं नेमकं कधी थांबतं याचीच वाट अफगाणी नागरिक आजही पाहत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि याच विषयांवरच्या अनेक एक्सप्लेनरसाठी मुंबईतक पाहत राहा धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर